जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या आणि नंबर वन अशा आपल्या टिकर मराठी चॅनलवर तर घड्याळावरच्या काही शॉर्टकट ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर कोणत्या प्रकारच्या शॉर्टकट ट्रिक आहे? घड्याळामध्ये आपल्याला विचारलं जातं की तास काटा आणि मिनिट काटामध्ये इतके इतके वाजले असता किती अंशाचा कोण होईल. तर अशा प्रकारेच काही अंशाच्या कोणामध्ये बरेचसे शॉर्टकट ट्रिक आहेत, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. शॉर्टकट ट्रिक जर अजून हवे असेल तर तुम्हाला सेशनला जास्तीत जास्त लाईक करायचे आहे, सेशन शेअर करायचं आहे. जितके जास्त लाईक आणि मला कमेंट दिसतील तितक्या नवीन नवीन शॉर्टकट ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला तर मग बघूयात, आपण प्रश्नांकडे बघूया. शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायचं एकच असतं की आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न त्यांचा सोडवायला लागतात. तर बघूयात आपण. चला, आपला आजचा पहिला प्रश्न आहे. 5:15 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल? काय दिलं आहे रे? 5:15 दिली आहे, बरोबर. गुणोत्तर सगळ्यांना माहितीये, 1 + 3 आहे, 5 * 3 = 15. जेव्हाही गुणोत्तर 1 + 3 असतं तेव्हा काय करायचं? मिनिटाला 4 ने गुणायचं अधिक मिनिटाला 2 ने भागायचं. मिनिट किती आहे तिकडे? 15. 15 ला 4 ने भागायचं अधिक 15 ला 2 ने भागायचं. 4 ने गुणायचं, 2 ने भागायचं. 15 × 60 अधिक 7.5, उत्तर किती आलं? 67.5 अंशाचं. हवं असेल तर क्रॉस चेक करून घ्या तुम्ही. जे काही आपला फॉर्म्युला आहे 11 m² 2 - 30 h, मिनिट किती आहेत रे आपल्याकडे? 15 आहेत, बरोबर आहे. आणि तास किती आहेत आपल्याकडे? 5 आहेत. मग 165/2 - 150 82.5 मधनं 150 मधनं गेले 82.5, उत्तर किती येतं? 67.5. मग आपलं दोन्ही उत्तर सारखेच आहे, याचा अर्थ ही ट्रिक काय आहे? लागू पडतीये. गुणोत्तर 1 + 3 पाहिजे. पुढचा प्रश्न सुद्धा याच्यावरच आहे, जेणेकरून आपल्या डोक्यात फिट बसणार आहे. चला, 4:12 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल? पुन्हा 4:12 दिली आहे, याचा अर्थ गुणोत्तर पुन्हा किती चालला आहे आपल्याकडे? 1 + 3 चालले. जेव्हा गुणोत्तर 1 + 3 असतं काय करतो? मिनिटाला 4 ने भागुणायचं अधिक मिनिटाला 2 ने भागायचं. 12 * 48 बरोबर आहे. 12 × 2 = 6 गुणोत्तर किती? सॉरी, कोण किती चालला? 54 अंशाचा, बरोबर आहे. नीट करायचंय फक्त, घाई गडबड करायची नाही. शॉर्टकट म्हणजे शॉर्टकट आहे, त्याच्यामध्ये अजून जास्त घाई करून शॉर्टकट करून +1 mark करू नका. अधिक 1 मिळवायचा आहे, टाइम कमी पण मार्क जास्त असं आपल्याला बुद्धिमत्तामध्ये करायचं आहे. पुढला प्रश्न घ्या. 2:06 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होतो? किती? 2:06. मग करा पुन्हा, 2:06 म्हणजे गुणोत्तर किती आहे रे? परत 1 + 3 आहे. मग आपल्याला काय करायचंय? मिनिटाला 4 ने गुणायचं आहे, मिनिटाला 2 ने भागायचं आहे. 6 * 24 आणि 3, उत्तर किती आलं? 27 अंश. किती अंशाचा कोण झाला आहे आपला? म्हणजे 27 अंशाचा. हवा असेल तर पुन्हा क्रॉस चेक करा. 11 मिनिटं किती आहे तरी आपल्याकडे? 6. आणि तास किती आहे तरी आपल्याकडे? 2 3. 33 - 60 गेले, 33 मधनं उत्तर किती आलं? 27 अंशाचं. दोन्ही उत्तर काय आहे आपली? सारखी आहे, लक्षात ठेवायचंय बरं. 1 + 3 गुणोत्तर आल्यावर काय करायचं? पुढचा प्रश्न आहे. 8:24 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होतोय? पुन्हा गुणोत्तर आहे 8 + 24 म्हणजे गुणोत्तर किती आलं? 8 * 3 = 24. 1 + 3 गुणोत्तर आलं. 1 + 3 गुणोत्तर आलं. पुन्हा मिनिटाला 4 ने गुणा, मिनिटाला 2 ने भागा. 96 + 12 गुणोत्तर किती आलं? 108 अंशाचं. फक्त अधिक करायला, इथे गुणाकार करायला आणि इथे भागाकार करायला चुकायचं नाही, ठीक आहे. पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न काय आहे आपला? तर 12:36 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल? किती मिनिटांनी? 12:36 म्हणजे पुन्हा गुणोत्तर किती चालणार आहे? 12 * 3 = 36 म्हणजे 1 + 3 गुणोत्तर आलं. पुन्हा आपल्याला मिनिटाला 4 ने गुणायचं आहे अधिक मिनिटाला 2 ने भागायचं आहे. मिनिटाला 4 ने गुणा, 36 * 4 अधिक मिनिटाला
दोनने भागा, 144 अधिक 18 किती आलं? 172. 72 येतं का? 62, सॉरी. ठीक आहे, किती किती आलंय आपलं उत्तर? 162. बघा पुन्हा जसं मी चुकली तसं तुम्ही चुकायचं नाही आहे, एवढंच मला शॉर्टकट ट्रिक मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. अजून जास्त शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका. पुढला प्रश्न आहे, 5:20 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? किती सांगितलाय टायमिंग? 5:20 जे आता टायमिंगचं गुणोत्तर काय आहे? 5:24 म्हणजे गुणोत्तर काय झालं? 1:04. जेव्हाही गुणोत्तर 1:04 येतं तेव्हा काय करायचं? मिनिटाला 2 ने गुणायचं. बस 1:04 वेळेस काय करायचं? मिनिटाला 2 ने गुणायचं. मिनिट किती आहेत? 20. 20 × 2 किती होणार उत्तर? 40 अंश. बरोबर आहे. मग आता पुन्हा बघा, 11m/2 - 30h मिनिट किती आहेत रे आपल्याकडे? 20 आहे. तास किती आहेत आपल्याकडे? 5 आहे. 11 × 10 = 115. 150 × 110 आलं उत्तर, 40 आलं. म्हणजे आपली ही ट्रिक सुद्धा काय होतीये? लागू पडतीये. पुढचा प्रश्न घ्या बरं, 3:12 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा फरक पडेल? 3:12 म्हणजे 3×12 होतात फरक, म्हणजे 1:04 गुणोत्तर आलं. काय करायचंय? मिनिटाला 2 ने गुणायचंय. उत्तर किती आलं? 24 अंशाचं. 12×2 = 24. पुढला प्रश्न बघूया, 9:36 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? मग पुन्हा 9:36 दिलेलं आहे म्हणजे गुणोत्तर 9×36, 1:04 गुणोत्तर बसलं आहे. काय करतो आपण? मिनिटाला 2 ने गुणतो. 36×2 किती होतात? 72. तास काटा आणि मिनिट काट्यामधला कोण किती अंशाचा झाला? 72 अंशाचा. पुढला प्रश्न बघा, 10:40 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल? 10:40 म्हणजे पुन्हा गुणोत्तर कितीचं झालं मित्रांनो? 1:04 झालं. पुन्हा काय करायचं? मिनिटाला 2 ने गुणायचं, म्हणजे 40×2 कितीचा कोण झाला? 10:40 80 अंशाचा कोण झालेला आहे. चला मग पुढला प्रश्न बघा, 7:28 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल? किती? 7:28. 7:28 म्हणजे 1:04 गुणोत्तर 7×28. मग आता पुन्हा करा, 28 काय करायचं? 2 ने गुणायचं. उत्तर किती येत? 56 अंश. शॉर्टकट ट्रिक होती, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ही होती घड्याळावरच्या 1:03 आणि 1:04 या दोन गुणोत्तरावरचे प्रश्नांचे शॉर्टकट ट्रिक. याच प्रकारचे शॉर्टकट ट्रिक तुम्हाला अजून भेटणार आहे, पण अजून पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त सेशनला लाईक करायचंय, शेअर करायचंय, कमेंट मध्ये सांगायचं आहे शॉर्टकट ट्रिक कशा प्रकारे वाटली आणि कोणत्या टॉपिकवर अजून शॉर्टकट ट्रिक हवे आहेत हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सुचवू शकता. तर सेशनला लाईक करून घ्या, आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या, टिकरचा ऍप डाउनलोड करून घ्या, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या प्रकारचे शॉर्टकटची ट्रिक तुम्हाला भेटत राहणार आहे. ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, थँक्यू.